नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे शिक्षक आणि बाल शिक्षण याविषयी माहिती आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहे याआधीही या, या सब्जेक्टवर आधारित मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळं काय होईल मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील चला जास्त वेळ न घालवता तर आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे डॅश डॅश यांनी विकास कसा होतो यांचा सिद्धांत मांडला याचा सिद्धांत मांडला तर ऑप्शन बघा अ जिन पियाजे ब मारिया मॉन्टेसरी क आहे फेडरिक फोबेल ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ जीन पियाजे यांनी बुद्धिविकास कसा होतो याचा सिद्धांत मांडलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा बुद्धिविकासात डॅश डॅश व डॅश डॅश याचे महत्व आहे तर ऑप्शन बघा अ अनुवंशिकता ब वाता आहे वातावरण क आहे अ व ब बरोबर ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर म्हणजे बुद्धिविकासात अनुवंशिकता आणि वातावरण या दोघांचेही महत्व आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा बुद्धिविकासाच्या दृष्टीने डॅश डॅश हे जास्त महत्वाचे आहे ऑप्शन बघा अ शिक्षण ब बालपण क आहे शाळा ड आहे यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब बालपण हे बुद्धी विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा जिन पियाजे यांनी बुद्धिविकासाच्या किती अवस्था मांडल्या ऑप्शन बघा अ पाच ब सहा क तीन ड आहे चार याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड तर हे एवढं लक्षात ठेवा की विकासाच्या अवस्था कोणी मांडल्या तर जिन पियाजे यांनी मांडलेल्या आहेत आणि किती मांडल्या तर चार त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पहिल्या अवस्थेत मुलांमध्ये डॅश डॅश व डॅश डॅश भाव विकास दिसून येतो ऑप्शन बघा अ भाषा विकास ब आहे वस्तुबोध विकास क आहे कार्यकारण ड आहे वरील सर्व बरोबर तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर भाषा विकास वस्तुबोध विकास आणि कार्यकारण भाव विकास हे सर्व भाव विकास पहिल्या अवस्थेमध्ये आढळतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा दुसरी अवस्था त्यालाच आपण आपण पूर्वक्रियात्मक काल हा म्हणतो याचा कालावधी जिन पियाजे यांनी डॅश डॅश ठरविला आहे तर तो, तो कालावधी कुठला पूर्व क्रियात्मक कालाचा किंवा काळ कुठला तो तर ऑप्शन बघा अ दोन ते सात वर्षामधला ब जन्मापासून दोन वर्षापर्यंतचा क तीन ते बारा वर्ष ड आहे बारा ते पंधरा वर्ष तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ दोन ते सात वर्ष हा पूर्व क्रियात्मक काल म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा जीन पियाजे यांच्या मते डॅश डॅश या अवस्थेत मोल वर्गीकरण करून करू शकते क्रमांक लावू शकते संख्या वापरू शकते तर ती अवस्था कोणती ऑप्शन बघा अ पहिली अवस्था ब आहे दुसरी अवस्था क आहे तिसरी अवस्था ड आहे चौथी अवस्था तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क तर ती अवस्था आहे म्हणजे तिसरी अवस्था मुलाची त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रत्येक पायरीला बालकांची डॅश डॅश असतात तर ऑप्शन बघा अ बलस्थाने ब आहे स्फूर्तीस्थाने क आहे विचारशक्ती ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ बलस्थाने प्रत्येक पारीला बालकांची बलस्थाने असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा जिन पियाजे यांच्या मते, मते वर्गात शिक्षकांची भूमिका ही डॅश डॅश असते तर व शिक्षकांची भूमिका कोणाची असते ऑप्शन बघा अ प्रमुखाची ब आहे मार्गदर्शकाची क आहे निरीक्षकाची ड आहे यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क जिन पियाजे यांच्या मते वर्गात शिक्षकाची भूमिका कशाची असावी निरीक्षकाची असावी त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा जीन पियाजे यांच्या मते मूल डॅश डॅश किंवा डॅश डॅश मधून फारसे शिकत नसतात तर ऑप्शन बघा अ व्याख्यानातून ब वाचण्या लिहिण्यातून क अ व ब बरोबर ड आहे यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क तर जीन पियाजे यांच्या मते मूल व्याख्यानातून आणि वाचण्यातून लिहिण्यातून शिकत जास्त फारसे शिकत नसतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न बालकाचे शिक्षण हे विषय वस्तूला नाही तर बालकालाच डॅश डॅश मानून व्हावे तर बालकाचं शिक्षण कसं व्हावं विष विषयवस्तूला केंद्रबिंदू मान मानावं की बालकाला केंद्रबिंदू मानावं तर बघा ऑप्शन अ केंद्रबिंदू ब आहे घटक क आहे अ ब ब बरोबर ड आहे अ ब ब चूक तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ के बालकाचे शिक्षण हे विषय वस्तूला नाही तर बालकालाच केंद्रबिंदू मानून दिलं जावं त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ताराबाईचा जन्म म्हणजे ताराबाई मोडक यांचा जन्म डॅश डॅश या गावी झाला ऑप्शन बघा अ गांधीनगर ब पुणे क आहे मुंबई ड आहे कोल्हापूर तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क तर ताराबाई मोडक यांचा जन्म मुंबई येथे झालेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ताराबाई मोडोक यांचे आई वडील डॅश डॅश या समाजाचे उपासक होते ऑप्शन बघा अ प्रार्थना समाजाचे ब सत्यशोधक समाजाचे क आर्य समाजाचे ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ताराबाई मोडक यांचे जे आई वडील होते ते प्रार्थना समाजाचे उपासक होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ताराबाईंनी डॅश डॅश या वर्षी डॅश डॅश विद्यापीठाची पदवी प्राप्त केली तर बघा ऑप्शन अ एकोणीसशे सोळाव्या वर्षी मुंबई विद्यापीठाची की एकोणीसशे चौदाव्या वर्षी एस एन डी टी विद्यापीठाची क आहे एकोणीसशे चौदाव्या वर्षी मुंबई विद्यापीठाची एकोणीसशे सतराव्या वर्षी केम्ब्रिज विद्यापीठाची तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क एकोणीसशे या साली मुंबई या विद्यापीठाची पदवी ताराबाई मोडोक यांनी प्राप्त केली त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे बावीस साली डॅश डॅश येथील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये ताराबाई शिंदे या लेडीज डेंट म्हणून रुजू झाल्या ऑप्शन बघा अ मुंबई ब आहे राजकोट क आहे पुणे ड आहे सुरत तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे एकोणीसशे बावीस साली पुणे येथे कुठे सॉरी राजकोट आहे राजकोट येथील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये ताराबाई शिंदे या लेडीज सुपरिंटेंट म्हणून रुजू झालेल्या होत्या त्यानंतर बघा पुढचा प्रश्न एकोणीसशे तेहतीसव्या वर्षी ताराबाईंनी डॅश डॅश पत्रिका काढायला सुरुवात केली ऑप्शन बघा वेदपत्रिका ब आहे केशरी क आहे सुबोध पत्रिका ड आहे शिक्षण पत्रिका तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड एकोणीसशे तेहत्तीसव्या वर्षी ताराबाईंनी शिक्षण पत्रिका काढायला सुरुवात केली त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ताराबाईच्या एकोणीसशे पंचेचाळीसपासून डॅश डॅश या त्यांच्या सहकारी म्हणून होत्या तर कोण त्यांच्या सहकारी म्हणून त्यांच्यासोबत कार्य करीत होत्या ऑप्शन बघा अ रमाबाई रानडे ब आहे अनुताई वाघ क आहे कमला देवी ड आहे यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब अनुताई वाघ त्यानंतरचा प्रश्न पहा खेडे गावात शास्त्रीय पद्धतीने कमी खर्चात डॅश डास चालवायचा प्रयोग ताराबाईंनी केला तर काय चालवलं त्यांनी ऑप्शन बघा अ बालवाडी ब बा नर्सरी क अंगणवाडी ड आहे प्राथमिक शाळा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर अ बालवाडी त्यानंतरचा प्रश्न पहा अनुताई वाघ यांनी बालमंदिराऐवजी डॅश डॅश हे नाव ठेवले ऑप्शन बघा अ बालवाडी ब अंगणवाडी क आहे विद्या मंदिर ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ बालवाडी बाल मंदिराऐवजी त्यांनी बालवाडी असं नाव ठेवलेलं आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न डॅश <द्णाग> डॅश हा शून्य ते बारा म्हणजे बारा ते पंधरा वर्ष वयापर्यंतच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केलेला प्रयोग आहे ऑप्शन बघा अ अंगणवाडी ब आहे बालवाडी क आहे विकासवाडी ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क विकासवाडी हा शून्य ते बारा पंधरा वर्षापर्यंत मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केलेला एक प्रयोग आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न एकोणीसशे सत्तावन्न या वर्षी कोसबाड येथे डॅश डॅश विद्यालय सुरू झाले ऑप्शन बघा अ विद्या मंदिर ब आहे बालमंदिर क आहे प्राथमिक शाळा ड आहे अध्यापक विद्यालय तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड एकोणीसशे सत्तावन्नव्या वर्षी कोसबाड येथे अध्यापक विद्यालय सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा अनुताई यांचे अनुभव व तात्विक भूमिका असणारे डॅश डॅश व डॅश डॅश हे पुस्तक गाजले कोणकोणतं पुस्तक होतं ऑप्शन बघा अ कुरणशाळा ब आहे इंग्रजी मेडोस्कूल क आहे अ व ब बरोबर ड आहे अ व ब चूक तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर म्हणजे अनुताई वाघ यांचे अनुभव व तात्विक भूमिका असणारे कुरणशाळा आणि इंग्रजी मेडोस्कूल हे दोन्ही पुस्तकं गाजलेली आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शाळा डॅश डॅश शाळा अनुताई वाघ यांनी कोसबाड येथे सुरू केल्या कोणकोणत्या शाळा ऑप्शन बघा अ बालवाडी ब हे, रात्र शाला आहे रात्रशाळा क आहे कुरणशाळा ड आहे वरील सर्व बरोबर तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड तर अनुताई वाघ यांनी कोसबाड येथे बालवाडी शाळा रात्रशाळा आणि शाळा अशा विविध प्रकारच्या शाळा सुरू केलेल्या होत्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिक्षक व पालकांच्या बालकाविषयीच्या जागृतीसाठी डॅश डॅश यांनी लेखन केले ऑप्शन बघा अ ताराबाई शिंदे ब रमा आहे रमाबाई रानडे क आहे कमला देवी ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब रमाबाई रानडे रानडे यांनी शिक्षक व पालकांच्या बालकाविषयीच्या जागृतीसाठी लेखन केलेलं आहे तर लक्षात असू द्या रमाबाई रानडे अशा प्रकारे आपण महत्त्वाचे असे एम सी क्यू आजच्या या लेक्चरमध्ये घेतलेले ले। आहे जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचे पेपर कधी सुरू होणार आहेत हे कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका आता आपण इथंच थांबूया धन्यवाद